नमस्कार। आता आपण लोकनाट्य तमाशाच्या संदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या लोकरंजन नावाच्या या चॅनेलवरती रसिकांशी संवाद साधतो आहे। महाराष्ट्रातला तमाशावर प्रेम करणारा जो रसिक आहे तो भरभरून आमच्या या लोकरंजन चॅनेलला प्रतिसाद देतो आहे। आणि त्याच्यामध्ये त्याचं कारण एक असं आहे की आम्ही 36 भागातून 1960 नंतरच्या तमाशा प्रवाहामध्ये ज्याने आपलं स्वतःचं नाव एक वेगळ्या अर्थानं उमटवलेलं आहे असे राजा पाटील कवठे मंकाळकर यांचे 36 भाग आपण या ठिकाणी चाळ ते माळ या शीर्षकाखाली प्रसारित केलेले आहेत। तर बऱ्याच दिवसानंतर पुन्हा बापूंशी संवाद होतोय। बापू नमस्ते। तुम्ही फार दिवसापासून खरं तर या रसिकांच्या समोर नव्यानं आलेला नाही, कारण मधल्या काळामध्ये लोकनाट्य तमाशा महोत्सव बेल्ला इथं झाला, तिथं आपली भेट झालेली होती आणि मग तुमच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही अजूनही पुढं आपल्या रसिकांची संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली। तर आज बापूंच्या नव्या एका पर्वाला सुरुवात होते असं मला म्हणायचं आहे। या लोकनाट्य तमाशा प्रवाहामध्ये बापूंचं योगदान फार मोठं आहे। मागचे 36 व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत, आज 37वा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ज्या वेळेला येतो आहे त्यावेळेला बापू त्यांचं जे नामांकित वगनाट्य आहे या टोपीखाली दडलंय काय त्याच्या संदर्भातला पठ्ठी बापूराव यांचा गण आणि त्यानंतरचा शिलकार त्या कोणत्या वगाविषयीची पहिला भाग आपण सादर करणार आहे। तर बापू आपण संवादाला सुरुवात करूया। आजादी नमिला पुत्र गौरीचा, आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। मंडप दिदला नवरा नवरीचा, मंडप दिदला नवरा नवरीचा। दिवाला विला चंद्र सूर्याचा, दिवाला विला चंद्र सूर्याचा। नवलक्ष तारा घाली तू फेरा, नवलक्ष तारा घाली तू फेरा। मेरू भवती दिन रात्रीचा, नवलक्ष तारा घाली तो फेरा। मेरू भवती दिन रात्रीचा, आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष झाले, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष झाले। तिथ वार हा नक्षत्राचा, तिथ वार हा नक्षत्राचा। ऋतुमास आणि वर्ष झाले मग, ऋतुमास आणि वर्ष झाले मग। आरंभ केला सृष्टी शास्त्राचा, ऋतुमास आणि वर्ष झाले मग। आरंभ केला सृष्टी शास्त्राचा, आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। पठ्ठे बापूराव कवीच्या कवनेचा, पठ्ठे बापूराव कवीच्या कवनेचा। कडाका जणू सर्प शास्त्राचा, कडाका जणू सर्प शास्त्राचा। पुष्प पात्राने गौरविला हारी, पुष्प पात्राने गौरविला हारी। घट बसविला नव रात्रीचा, पुष्प पात्राने गौरविला हारी। घट बसविला नव रात्रीचा, आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। आजादी नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा। गणगौळण
रंगबाजी आणि त्यानंतर या टोपीखाली दडलंय का या वगनाट्याला सुरुवात केली जाते. सर्वसाधारण 1977, 1978, 1981 पर्यंत त्या वगनाट्याचे अगणित प्रयोग महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं मान्य केले. तर त्या वगनाट्यातील सुरुवातीचा आरंभ आपल्या समोर सादर करतो शिलकार. पुढे कलियुगामध्ये प्रीत होईल, पुढे कलियुगामध्ये प्रीत होईल, बहीण भावाचा विवाह लागेल, बहीण भावाचा विवाह लागेल, हरभऱ्याच्या झाडाला शिडी लागेल, हरभऱ्याच्या झाडाला शिडी लागेल, किड्या मुंगी सारखी माणसं मरतील, किड्या मुंगी सारखी माणसं मरतील, नक्षत्रात दुष्काळ पडेल, जग बुडेल, ईश्वरी करणी हा, अहो करणी ईश्वरी करणी, शाहिराची सत्य ही वाणी, नारळाच्या आत सांगा कसे पाणी है. वाव बापू, हे फार सुंदर, तुमची एनर्जी अजून सुद्धा टिकून आहे, फार आनंद होतोय. या टोपीखाली दडलंय काय हे आपलं जे वगनाट्य आहे ते 77-77 साली फार गाजलं आणि तुम्ही सुंदर सुरुवातीला गण सादर केलेला आहे. कारण कोणत्याही कार्यक्रमाची किंवा आपल्या तमाशेची सुरुवात गाणं होते आहे. काय हो या वगनाट्याचं सुरुवातीचा भाग कसा होता जरा आपल्या रसिकांशी सांगा. रंगमंचकावरती नांदी संपल्यानंतर पूर्ण अंधार असतो आणि परांजपे फुलदा बॅटरीच्या उजेडानं काहीतरी शोधक नजरेनं शोधत येतात आणि अचानक त्याला कोपऱ्यातून त्यांच्या छातीवरती गोळी झाडली जाते आणि ती गोळी त्याला वर्मी लागते. व्यक्ती व्यक्तीचे चाळे निराळे, जगा आगळे हे डोम कावळे, अखेर अखेर दुःख हा एक माझ्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग ठरला. इथं काय चालतंय हे समजत नाही. माझ्या फौजदारकी पेशाचा शेवट एका बंदुकीच्या गोळीनं व्हावा ही मोठी खेदाची गोष्ट आहे. मीच तो आदर्श कार्यकर्ता. या 10 वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही खूप कीर्ती केली. आयुष्याच्या सरीपटावर नालायकपणातून बढती मिळवावी लागते. हा खून कुणी केला हे तुमच्या लक्षात आलं असेलच. चेहऱ्यावरी भाव बोळा, परी अंतरी नाना कळा, हे पाहिलं आमच्या दिवाणखान्यातील निवडक रत्नांचे फोटो. हे गांधी, तुम्ही म्हणता ते गांधी नाही, हे महात्मा गांधी. देशासाठी ध्येय अर्पण केला पण त्या फोटोचा पाठमोरा भाग पाहिल्यानंतर माझ्या जीवन चरित्रेची तुम्हाला कल्पना आहे. ही पहा, हेमा मालिनी म्हणून चित्रसृष्टीमध्ये गाजलेली हिरा आहे. आमच्या दिवाणखाण्यामध्ये 12 तास महात्मा गांधींचं राज्य तर 12 तास हेमा मालिनीचं. 10 पैसे देऊन पंढरपुरामध्ये खरेदी केलेली ही लाकडाची मण्याची माळ आमच्या गळ्यात पाहून आणि आमच्या चेहऱ्यावरील मावाळ प्रेमयुक्त हास्य पाहून आम्हाला कोणताही माणूस ताबडतोब वश होतो. आणि त्याच माणुसकीच्या बळावर आम्ही श्रीमंती बनावो या गुप्त कलमी कायद्याला प्रोत्साहन दिलं. हा खून मी का केला, असे कित्येक खून आम्ही पचवलेले आहे. पाप पचवण्यात आम्ही महादुरंदर आहोत. बेळगावरून माझी गुप्ता साबून नावाची गाडी सकाळी 10:10 सुटली, ती पकडण्यात आली. त्या गाडीत 9 जवान तारुण्याच्या उंबरठ्यावरती असणाऱ्या 1 डझन मुली वेशा व्यवसाय करण्यासाठी मी सांगलीला आणत होतो. गाडीवरती ट्रेडमार्क साबून कंपनीचा, कुणालाही पाहता क्षणी वाटलं पाहिजे साबून कंपनीची गाडी चाललेली आहे. अशा प्रकारे आम्ही आमचा वेशा व्यवसाय करत असताना पण याला ती खबर मिळाल्यामुळं यानं ती गाडी अडवणार नव्हता म्हणूनच आम्ही त्याला प्रथमतः उडवला. ज्याप्रमाणे
लोहाराच्या तापलेल्या धावेवरती ओतलेलं पाणी कधी परत मिळत नाही. त्याचप्रमाणे अम्मा मोठ्या माणसाची प्रतिष्ठा जर एकदा गेली की ती पुन्हा कधी मिळत नाही. याचा निकाल लावलाच पाहिजे. भुजा राम्या. राम राम भाऊसाहेब. काय मस्त्या आल्या काय बेट्यानो? साहेब नसत्या प्रकरणात सापडलो आणि सजा झाली. आजपासनं कानाला खडा, पुन्हा नाही त्या वाटला जायचो. अरे चांगला सुंदरलाल पाटील पातूर माझा हात होता, म्हणून तर बेट्यानो तुमची मुक्तता झाली. पुन्हा पुट्टा सोडून जर कुठं हल्लात तर हाडं पोत्यात भरी. जी भाऊसाहेब, प्रथम या प्रेताचा निकाल लावा. परांजपे साहेबाची मर्डर? परधनी तू एक इमानी माणूस होता. काय म्हणालास? तू एक इमानी माणूस होता. इमानी माणसं आमच्या पुट्ट्यात अजिबात टिकत नाहीत याची तुला कल्पना नसावी. पर हे मर्डर टाकायचं कुठं? नेहमीच्या ठिकाणी टाकून द्या. आईला भुजा दादा, भाऊसाहेब आमदार म्हणतात नेहमीच्या ठिकाणी टाकून द्या म्हणजे या खुनाचा कितवा नंबर? राम्या, अरे तुला नाही उमजायचं, तो औंधा आलायस माझ्या साथीला. चला उचला त्या प्रेताला, खाऊ द्या कोल्ह्याला कुत्र्याला गिधाड्याला. प्रथम आम्ही तुमच्या परांजपे फौजदाराला नेहमीच्या सरावानं सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानं घमेंडीने उद्गार काढले होते. भाऊसाहेब काही द्या थोडं. आई बाप बहीण भाऊ सगळे सोयरे ही कुठली नाती ओळखली जात नाही. मग तुम्ही कोण छत्रसिंग? त्याच उर्मटपणाचं उत्तर मगाशी मी अशा तऱ्हेने दिलं. बंधनो, या जगात भांडवलदार माणसाशी आरळपणा करणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला मिठी मारल्यासारखंच आहे. नमस्कार भाऊसाहेब. राम राम. बापूजींचं तत्व आम्ही अद्याप सोडलेलं नाही. काम बोला. काम तसं महत्वाचं, पण अत्यंत दुःख वेदनानी शिवाय अमृतच्या गाठोड्यानं पाय आपल्या बंगल्याकडे वळवले. आता आणखी काय महत्वाचं? सध्या आम्ही स्वागत समारंभासाठी जाण्याच्या गडबडीत आहेत. साहेब तुम्ही चूक केलीत, निदान ती सुधारण्यासाठी मला मार्ग तरी सांगा. निदान माझ्या मुलींना तुमच्या घरी भांडी घासायला तरी ठेवा. नाही सरपंच, ते होणे नाही. मात्र एक उपाय आहे. कोणता? तो म्हणजे किरण कुमारीचं रीतीभातीप्रमाणे एखाद्या नवतरुणाशी लग्न. ते आता कशी शक्य आहे? आहे. या जगात माणसानं शक्य करायचं म्हटल्यानंतर सर्व काही गोष्टी शक्य आहेत सरपंच. मुलगी अगदी तोंड मिटून शांत आहे. तिनं कुठं शेण खाल्लं सांगायला तयार नव्हती. तिला ठोकलं मारलं, पण अखेर तिनं तुमचं नाव घेतलं. आमचं नाव घेतलं काय? औषध दिलं का? गेली 2 महिने औषधावर औषधं चालू आहेत, पण तिचा गर्भ पडत नाही. डॉक्टरकडं न्यायचं तशी हिंमत झाली नाही. का? शेवटी घराण्याचा प्रतिष्ठेचा अमृतचा प्रश्न, शिवाय पुरीची बदनामी होईल ही भीती मला पुन्हा पुन्हा भेडसावत होती. पुरीला तळघरात कोंडून ठेवलेलं आहे, ती मुंबईला थोरल्या भावाकडे हवा पालटायला गेली असे अफवा मी आमदार साहेब शेळ्या समाजात केली. सरपंच तुम्ही मला फार उशिरा सांगण्याची तस्ती घेतली. हरकत नाही. किरण कुमारला आता आमचे किती महिने गेलेले आहेत? परवाच तिने सांगितलं की 4th संपला म्हणून. म्हणजे ते लवकरच एका मुलाच्या आई होणारी निर्विवाद. सरपंच तुम्ही भिवू नका, मी तुमच्या घरी माझ्या अंकित असलेली स्त्री रोगोपी तज्ज्ञ कुमारी रेखा देशपांडे या नर्सला पाठवतो. तुमची मुलगी मोकळी झाल्यानंतर तिचा लग्न सोहळा उरकून टाकू. पण बोलभाला होता का म्हणे? आता कोण करून घेईल तिला? मी नवरा मुलगा शोधलाय, तो लग्न करायला तयार होईल.
या जगात गुडघ्याला बाशिंग बांधणारे कितीतरी मूर्ख आहे. आमचे भजरंगराव शाणे त्यापैकीच आहे. मी त्याला कबूल करीन, पण लग्नानंतर भजरंगराव शाहणे तिची मधुचंद्र रात साजरी करणार त्यावेळी का? मी त्याला सहज सांगेन, लग्नानंतर 6 महिन्यांनी मातेराणी अथंडावेच्या ठिकाणी मधुचंद्र साजरा करावा म्हणून. भाऊसाहेब वाचवा मला, कृपा लोक ठेवा, माझे अब्रू वाचवा. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, ध्येय कष्टविती पुरोपकारे. ज्याप्रमाणे नद्या स्वतः पाणी पित नाही, वृक्ष स्वतः फळ खात नाही, त्याचप्रमाणे आम्ही माणुसकी खात नाही तर ती टिकवीत असतो. बापू, फार चांगला तुम्ही एक प्रवेश सादर केलेला आहे आणि आपण पुढचा प्रवेश तर घेणारच आहे, पण थोडस या वगाविषयीची या पहिल्या प्रवेशामध्ये कसा प्रतिसाद, आठवण काहीतरी कधी सांगा. या वगनाट्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठा कल्लोळ उठला होता. महाराष्ट्र राज्य शासनाकडे याबाबत सांस्कृतिक विभागाकडे त्याची दखल, म्हणजे त्याबाबत तक्रारी करण्यात आली. कारण त्याच्यामध्ये एका झोपट्याच्या तोंडी जो डायलॉग होता तो डायलॉग असलेला आहे अशा प्रकारचे लोक सांग, म्हणजे त्याच्या व्हायची की भाऊसाहेबांनी माझ्या दाण्यावर वाडा बांधला या शब्दावर थोडंसं काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. खोडसाळपणाचं होतं, पण सांस्कृतिक विभागानं कबूल केलं. दानं म्हणजे हे ज्वारी आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या हिरवा खंदील दाखवला. मला त्याच्यावरती लोकांनी जरी काय बोललं असेल किंवा काय काय ठिकाणी या प्रयोगाला प्रचंड गर्दी असायची, कुठल्या तरी आमदारावर काहीतरी टीका केलेली आहे असं वाटायचं, पण प्रत्यक्षात वास्तवता जे काय आहे त्या परिस्थितीवर मांडलेलं होतं. कुणा एका आमदारावरती टीका नव्हती, पण त्या संपूर्ण वगनाट्याची कथा एका आमदाराच्या भोवतीच घोटाळली आहे आणि अशा प्रकारे ते लोकांना त्या काळामध्ये खूप आवडायचं ते. आणि बरेचसे प्रयोग राजा पाटील तमाशा मंडळ कवठे भंकाळ या सादर केले. त्यानंतर आनंदराव भाजन जळगावकर यांच्याही पाटील सादर केले. भिका भीमा सांगवीकर याही तमाशा पाडातून प्रयोग झाले. खानदेशामध्ये प्रयोग त्याचे चांगले करण्यात आले. दत्तावाडी पुणेकर यांच्या निधनानंतर याही वगनाट्याचे प्रयोग त्याही काळामध्ये बऱ्यापैकी सादर करण्यात आले. आणि माझ्या आयुष्यामध्ये टर्न देणारा असे हे वगनाट्य माझ्या आयुष्यात लोकांनी, मराठी माणसांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्याची आठवण आणि प्रेम आजही माझ्या स्मरणात आहे. खूप सुंदर की राजा पाटील कवठे महाकाळकर लोकनाट्य तमाशा स्वतःचा बापूंनी 77-78 साली सुरू केला आणि त्याच्यामध्ये स्वतः लिखित हे या टोपीखाली दडले काय हे वगनाट्य या ठिकाणी त्यांनी सादर केलं. दुसऱ्या तमाशा फडांनीही ते सादर केलं, पण बापूंचं सादरीकरणाची जी कला आहे आणि आत्ता अद्यापही बापूंचं पाठांतर आहे. महाराष्ट्रातला एक असा कलावंत आहे की या कलावंताची स्मरणशक्ती जबरदस्त चालते. आपण 36 भागातून बापूंना पाहिलेलं आहे, पुढच्याही भागामध्ये पाहणार आहे. या टोपीखाली दडलंय काय या वगनाट्यामध्ये बापू पुढच्या भागामध्ये काय सांगतात आपण जरूर ऐकूया. धन्यवाद.